बातमी आहे हिंगोलीतून। हिंगोलीमध्ये भाजपा बंडखोराची माघार, शिवाजी जाधव यांनी अर्ज मागे घेतलेला आहे। हिंगोलीमध्ये भाजपा बंडखोराची माघार, शिवाजी जाधव यांचा अर्ज मागे। हिंगोलीमध्ये शिवसेनेला जागा मिळाल्यामुळे, हिंगोलीची जागा शिवसेनेला मिळाल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती। त्यामुळे सुरुवातीला शिवसेनेचा उमेदवार बदलणं भागही पडलं, मात्र पुन्हा शिवसेनेकडूनच उमेदवार उभा राहिला। त्यामुळे शिवाजी जाधव यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला होता, मात्र आता भाजपा बंडखोर भाजपा उमेदवाराने माघार घेतली असून शिवाजी जाधव यांनी अर्ज मागे घेतलाय। ॲडव्होकेट शिवाजी जाधव अपक्ष उमेदवार या निवडणुकीतून माघार घेत आहे व आदरणीय फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपल्या महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबूराव कदम कोळीकर यांना बिनशर्त आणि जाहीर पाठिंबा देत आहे। मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना, सहकाऱ्यांना, मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की बाबूराव कदम महायुतीचे अधिकृत उमेदवार यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणा।